विठ्ठल रोमाजी चव्हाण विठ्ठल रोमाजी चव्हाण एक शेती किती आहे, 6 एकर, 6 एकर शेती असून 600 रुपये त्याच्या खात्यात जमा आहेत। आता एकूण पाहिलं तर ह्या खात्यामध्ये जी शेतीचं हे खातं जे आहे, जनधन योजनेचं खातं आहे, अजूनही या माणसांना सांगितलं 50,000 मिळाले काय तुम्हाला, नाही नाही ते प्रोत्साहन भत्ता नाही, ते मिळालं नाही, आणि पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे मिळाले का, किसान सन्मान एकही रुपया नाही मिळाला। या ही अवस्था, अतिवृष्टीचे पैसे मिळाले, अतिवृष्टीचे नाही मिळाले। बघा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसं फसवत आहेत हे आमच्या जनसंवाद यात्रेतून आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे की घोषणा केली 50,000 प्रोत्साहन भत्ता देऊ, अजिबात शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही, शेतकरी सन्मान निधीचे पैसे झाले नाही, पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे झाले नाही, हे सर्व जे आणि हे सर्व अतिवृष्टीपासून घोषणा केल्या। शेतकऱ्यांच्या यवतमाळ असा जिल्हा सर्वाधिक शेतकरी या आपली जीवन यात्रा संपवतो, या सगळ्या सरकारच्या अनास्थेमुळे संपवतो, आणि म्हणूनच आज आमच्या जनसंवाद यात्रेतून आम्ही संवाद साधत आहोत। तुम्हाला एकच सांगतो या ठिकाणी की ही जनसंवाद यात्रा म्हणजे केवळ केवळ या लोकांच्या भावना, यांचं दुःख, यांच्या वेदना, यांना कुठला फायदा होतो आहे, कुठल्या योजनेचा लाभ मिळतो आहे, शेतकऱ्याच्या नामाला डबल माव मिळतो का, त्यांना काही अधिकच सरकार देते का, कुठे काही देत नाही आहे। कापसाचे भाव आत्ताच्या घटकेमध्ये प्रचंड पडलेले आहेत, अजून निघायचं आहे कापूस, पण जे दर खुललेत ते फार कमी आहे। सोयाबीनचा तर फार अवस्था वाईट आहे, 40% कांद्यावर या सरकारने निर्यातीवर टॅक्स लावला आहे, भात तांदळावर 20% आता नव्यानं टॅक्स लावला आहे, म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं पाप आता यांनी सुरू केलेलं आहे। मोठमोठे वखारं खोलून अदानींनी या क्षेत्रामध्ये भरारी घेतली, त्याला स्वस्त्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचं उपज मिळावं आणि मग तो दाम दुपटीनं विकावं, म्हणून या पद्धतीची व्यवस्था या राज्यामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदींनी केलेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। मी एकच सांगतो की बेरोजगारी असेल, महागाई असेल, आणि शेतकऱ्यांच्या वेता, कामगारांच्या वेता, शेतमजुरांच्या वेता, यामध्ये हे राज्य आता पिछाडीवर गेलेलं आहे। कुठेही कोणालाही न्याय मिळत नाही, कोणालाही कोणत्याही घटक या नालायक लोकांच्या काळामध्ये, हुकुमशाही सरकारच्या काळामध्ये, ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या काळामध्ये खुशी नाही, सुखी नाही, हे आता दिसते आहे। मी एवढंच आवाहन करणार आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, काल परवाचा पाऊस आला आणि मरण यातनेमध्ये थोडासा 2 थेंब पाण्याचे तोंडात पडून जीवनदान मिळावं तशी अवस्था शेतकऱ्याची आता कालच्या पावसानं झाली, नाहीतर शेतकऱ्यांची जीवनामध्ये जे जर 2 थेंब पडले नसते तर कोरडा दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असती। पण अजूनही आपल्याकडे सरासरी पाऊस राज्यामध्ये केवळ 58% झाला आहे, तो 58% पाऊस 18 जिल्ह्यात झाला आहे, 38% पाऊस उर्वरित जिल्ह्यामध्ये 12-15 जिल्ह्यामध्ये 38% पाऊस झाला आहे, धरणं कोरडे आहेत, उद्या लोडशेडिंगला सामोरं जावं लागणार आहे, आणि त्याबरोबरच शेतीला पाणी मिळेन असं झालं आहे। ही सगळी व्यवस्था अवस्था झाली, हे काय म्हणतात, पांढऱ्या पायाचे नालायक बसलेत तोडफोड करून, पक्ष फोडून, आणि यांना मात्र स्वतःची त्या तिजोरीवर लक्ष आहे, तिजोरी लुटण्यावर लक्ष आहे, आणि शेतकऱ्यांच्या या वेतांकडे लक्ष नाही, केवळ देतो म्हणून सांगायचं, द्यायचं नाही, हे आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।